युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करण्याची संधी असून या संधीचा फायदा घेत नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना न्याय देतानाच काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. अजिंक्यतारा कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. या निवडींमध्ये आमदार सतेज पाटील गटानं बाजी मारली. आज अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शहराध्यक्ष दीपक थोरात, उत्तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्नील सावंत, दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन रावळ, उपाध्यक्ष वैभव पाटील, त्याचबरोबर युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झालेले शंभूराज देसाई, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके, ऐश्वर्या भाट, जनरल सेक्रेटरी नितीन हप्पे, सरचिटणीस महादेव कांबळे, करवीर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन चौगुले, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष ओमकार सुतार, राधानगरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वैभव तहसीलदार, कागल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मयूर डेळेकर, चंदगड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप पाटील, शिरोळ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष फैसल पटेल यांनाही आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकार विरोधात सातत्यानं काम करण्याबरोबरच काँग्रेसचं संघटन मजबूत करण्याकरता योगदान द्या असं आवाहन केलं. आता संधी आपल्याला वीज दर वाढीचा आता विषय आपण परवा घेतला. वीज दर वाढ प्रचंड प्रमाणात झालेली आहे. 23% वीज दर वाढ एमईआरसीनं मागे वीज मंडळानं मागितली होती. 15% दरवाढ झालेली आहे. आता कृषी पंपाची दरवाढ झालेली आहे. घरगुती ज्याचं कनेक्शन आहे 1 रुपये ते 1 ते 100 युनिट पर्यंत ज्याचं बिल आहे त्याला देखील त्या ठिकाणी दरवाढ झाली आहे. म्हणजे सामान्य गरीब माणसानं आज जगायचं कसं हा प्रश्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालेला आहे. प्रचंड उत्साहानं आपण कामाला लागा. संधी प्रचंड आहे. या भाजप सरकारला उघडे पाडायची संधी आपल्याकडं प्रचंड प्रमाणात आहे. आणि दररोज आपल्याला एक मुद्दा तेच देत आहेत. फार म्हणजे आपण उडकायच्या आधी तेच देत आहेत. छिंदम झालं, रावण कदम झालं, आता राफेलचा विषय आहे, पेट्रोल डिझेल वाढीची महागाई आहे, वीज दरवाढ आता त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे अनेक विषय आहेत की ज्या विषयामध्ये आपण या सरकारची कोंडी करू शकतो. दर आठवड्याला काही ना काहीतरी तुम्ही लोकांसाठी करण्याची भूमिका आपण स्वीकारावी अशी विनंती करतो. माझी जिथं मदत लागेल, एखादा अधिकारी ऐकत नसेल मला फोन करा, फोन जोडून त्याला मला द्यायचा, काय अडचण नाही. मी आमदार म्हणून त्याला बोलू शकतो, नाही ऐकलं तर मग काय करायचं ते आपण बघू. यावेळी गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य विद्याधर गुरुबे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शहर उपाध्यक्ष संतोष कांबळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना काँग्रेस सोबत जोडण्याचं काम करू अशी ग्वाही दिली. इचलकरंजी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमृत भोसले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करावं असं आवाहन केलं. जिल्हा उपाध्यक्ष बयाजी शेळके यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळावं यासाठी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील अशी ग्वाही दिली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.